विधान परिषद निकालावर आमदार बच्चू कडू यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी अकोल्यात बोलताना विधान परिषदेचे सभागृह हे धनधान्यांचे सभागृह होत आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे तोच ही निवडणूक लढवू शकतो असं निकालावरून दिसतंय, त्यामुळे या सभागृहाची आवश्यकताच नाही असंही ते म्हणाले. आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाबळी ते जालना जिल्ह्यातील बोकरदन अशी आसूड यात्रा काढली आहे. या यात्रेअंतर्गत अकोल्यात झालेल्या युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, राज ठाकरे, गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली आहे. सत्तेत असताना या नेत्यांनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली असा आरोप त्यांनी केला आहे. खरं तर तशी पाहिली तर आवश्यकता काही राहिलेली नाही आहे. तुम्ही विचार करा, विधान परिषद विधानसभेच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. काही विशिष्ट लोकांसाठी ती विधान परिषद होती. जे तज्ज्ञ लोक विधानसभेतून निवडून येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही होती. पण आता ते सगळी बिल्डरांची झाली आहे, ठेकेदारांची झाली आहे. ज्याच्याजवळ प्रचंड पैसा आहे त्यांची झाली. आम्ही नेहमी मागणी करत असतोय का सैनिकाचं लढणारं कोणी नाही, सैनिकाचा प्रश्न मांडणार नाही, त्याच्यातून एखादा विधान परिषदमध्ये घेतला पाहिजे. अपंग बांधव 30 लाख आहे या राज्यामध्ये, तर त्याचा एक प्रतिनिधी विधान परिषदमध्ये गेला पाहिजे. परंतु आता सगळ्या जागा, इवन शिक्षक मतदारसंघ असू द्या का तुमचा पदवीधरांचा असू द्या का स्थानिक स्वराज्य संस्थेचा असू द्या का राज्यपालांना नियुक्ती केलेला असू द्या, हे सगळे पैसेवालेच जातं. म्हणजे खाली विधानसभेत आता 130 आमदाराची प्रॉपर्टी 1000 कोटीच्या घरात आहे आणि विधान परिषदमध्ये सुद्धा त्याचे बाप तिथं येऊन बसलेले आहे. म्हणजे सामान्य माणसाचा बोलणारा आवाज म्हणून सभागृहात आता कोणी राहणार का नाही राहणार असा प्रश्न आहे.